नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगली जिल्हा पोलीस भरतीचे सर्व प्रश्नाचे स्पष्टीकरण मित्रांनो या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, मराठी आणि जी के चे. आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत तुम्ही नक्की बघा. बघा, सुरुवात करूया. पहिला क्वेश्चन तुमच्यासमोर येते. बघा पहिला क्वेश्चन, मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक, 27 फेब्रुवारी. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. बघा, सन 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता किती? तर या प्प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 365 चौसेमी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, तिसरा, पॅरा ऑलिम्पिक 2020 स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, टोकियो. बघा मित्रांनो, जर तुम्हाला एखादा प्रश्न माझ्याकडनं चुकीचा वाटला तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की सर हा प्रश्नाचं उत्तर हे नसून हे आहे. बघा त्यानंतरचा, बघा चौथा प्रश्न पाहूया, 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, एन के सी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, महाराष्ट्राचा राज्यपशु कोणता? तर ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे शेकरू. त्यानंतरचा बघा, 6 नंबरचा क्वेश्चन पाहूया, भरतनाट्य नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, तामिळनाडू. नेक्स्ट क्वेश्चन बघा, लवलीना बोर्गेहीन ही कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, बॉक्सिंग. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, 8 नंबरचा क्वेश्चन बघा, जम्मू काश्मीरला कोणत्या तारखेपासून केंद्रशासित प्रदेश म्हणून कार्यान्वित करण्यात आलेले आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 31 ऑक्टोबर 2019. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 9वा नंबरचा, राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक ए, कोल्हापूर. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 10 नंबरचा क्वेश्चन, म्युकोरमायसिस हा आजार कशाने होतो? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, बुरशी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? तर भारतरत्न. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतरचा 12 नंबरचा क्वेश्चन पाहूया, ओझोनचा थर पर्यावरणाच्या कोणत्या थरावर असतो? तर ऑप्शन क्रमांक बी, समताप मंडल. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा, 13 नंबरचा क्वेश्चन पाहूया, ययाती कादंबरीचे लेखक कोण? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, वि स काडेकर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, औदुंबर देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, सांगली. या जिल्ह्यात औदुंबर देवस्थान आहे. त्यानंतरचा 15 क्वेश्चन बघा, शीख धर्माची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, गुरु नानक यांनी शीख धर्माची स्थापना केली. त्यानंतरचा बघा, 16 नंबरचा क्वेश्चन पाहूया, भारतीय राज्यघटनेचे मूलभूत कर्तव्य कोणत्या परिच्छेदात विस्तृत आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 51A. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणता दगड आग्नेय आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ग्रेनाइट. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, हितवादी या वृत्तपत्राचे जनक कोण? तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, गोपाल कृष्ण गोखले. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणता राष्ट्र कॉड समूहाचा सदस्य नाही? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, स्पेन. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, लोकटक सर्व्हर कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, मणिपूर. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, अमर्त्य सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अर्थशास्त्राशी संबंधित अमर्त्य सेन आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, 22 नंबरचा, 2020 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली? तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, 7 पदके भारताने जिंकली. त्यानंतर बघा, 23 नंबरचा क्वेश्चन पाहूया, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी कोणत्या शहरात स्थित आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, पुणे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, चिंपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात नियोजित आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सिंधुदुर्ग. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, 25 नंबरचा क्वेश्चन, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोण? तर बघा, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, शरद पवार. 25चा ए उत्तर आहे. त्यानंतर बघा, 26 नंबरचा क्वेश्चन, लहानपणा देगदेवा मुंगी साखरीचा रवा ऐरावत रत्न तोर त्यासी अंकुशाचा मारा या कडव्याचा अलंकार कोणता? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, दृष्टांत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, मराठीत किती वचन आहेत? तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 2. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, 28 नंबरचा, मी रोज काम करत जाईल हा वाक्य कसला प्रकार आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, चालू पूर्ण काळ.
नेक्स्ट क्वेश्चन पाहूया 29 नंबरचा, गंभीर या शब्दाचा विरुद्धार्थी काय आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अवखळ। त्यानंतरचा क्वेश्चन बघा, आधी शिदोरी मग, तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक जेतुरी। ही तुम्हाला मन पूर्ण करायला सांगितलेलं आहे। त्यानंतर बघा 31 नंबरचा क्वेश्चन पाहूया, कमलनयन रामाला पाहून सीतेला आनंद झाला, सदर वाक्यात अधोरेखित शब्दाचा समास कोणता? तर मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बहुव्रीय समासाचं हे उदाहरण आहे। त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, 32 नंबरचा क्वेश्चन बघा, येथेष्ट बरोबर आपल्याला समास हे ओळखायचं आहे संधी। तर मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी यथा अधिक इष्ट। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, गुरांचा समूह म्हणजेच, तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कळप। नेक्स्ट क्वेश्चन बघा 33 बी उत्तर। नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालील पैकी अवतरण चिन्ह कोणते? तर प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक ए हे उत्तर आहे 34 आहे। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, तो चित्र काढतो हे वाक्य कसले उदाहरण आहे? तर ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे कर्तरी। नेक्स्ट क्वेश्चन पाहू, आईने चाकूने भाजी कापते या वाक्यातील कोणता शब्द विभक्ती दर्शवतो? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बी चाकूने। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया 37 नंबरचा, अचल बरोबर, तर मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे स्थिर। नेक्स्ट क्वेश्चन बघा, वासरू या शब्दाचे लिंग काय? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी नपुसकलिंगी। नेक्स्ट क्वेश्चन बघा, गायचे अनेकवचन काय? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी गाई। 40 नंबरचा क्वेश्चन बघा, धावणे आरोग्यासाठी चांगले असते या वाक्यात क्रियापद कोणते? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी असते। त्यानंतरचा क्वेश्चन बघा, मी आज स्वतः काम करणार आहे या वाक्यात आत्मवाचक सर्वनाम कोणते? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी स्वतः। नेक्स्ट क्वेश्चन बघा, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास टिंबटिंब असे म्हणतात? तर मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब म्हणजेच बी विशेष नाम। त्यानंतरचा क्वेश्चन बघा 43 नंबरचा क्वेश्चन पाहूया, ज्या समासात दुसरे पद महत्त्वाचे असून समासाचा विग्रह करताना गाळलेला शब्द विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो त्यास टिंबटिंब असे म्हणतात? तर या बघा 43 नंबरचं उत्तर आहे बी तत्पुरुष समास म्हणजेच ब उत्तर आहे। त्यानंतरचा क्वेश्चन बघा 44, सिंहाच्या आवाजाला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक गर्जना। त्यानंतरचा क्वेश्चन बघा, आती तेथे माती, तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी। नेक्स्ट क्वेश्चन बघा, अक्कल खाती जमा या अर्थ काय? तर मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी नुकसान होणे। ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। बघा त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया 47 नंबरचा क्वेश्चन बघूया, साधारणपणे मराठी भाषा कोणत्या लिपीत लिहिली जाते? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी देवनागरी लिपीत भाषा लिहिली जाते। त्यानंतरचा बघा 48 नंबरचा क्वेश्चन बघा, 10 चा 10, तर मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दश अब्ज असते मित्रांनो हे लक्षात ठेवा। त्यानंतर बघा 49 पाहूया, अशुद्ध शब्द कोणता? तर बघा पक्षी, नवीन, ऊस, त्यानंतर त्याग। तर मित्रांनो याच्यामध्ये अशुद्ध शब्द आहे ऊस, ऊस असा लिहितात मित्रांनो, ऊस असा लिहितात, असा लिहित नाही ऊस। बघा त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया 50 नंबरचा, सुंदर या शब्दाचा विरुद्धार्थ शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक सी कुरूप। त्यानंतरचा क्वेश्चन बघूया, तर बघा मित्रांनो अशा प्रकारचे हे 50 क्वेश्चन मराठी आणि जीकेचे सांगली पोलीस भरतीचे आलेले, आपण याचे स्पष्टीकरण पाहणार मित्रांनो। जर तुम्हाला कोणत्या प्रश्नाचे ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की सर या प्रश्नाचं तुमचं उत्तर चुकलेलं आहे, या प्रश्नाचं हे हे उत्तर आहे, तर आपण दुरुस्त करूया। बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असेल तर जे लाल कलरचे सबस्क्राईब बटन दिसते ते सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच पोलीस भरतीचे क्वेश्चन पेपरचे सॉल्व्ह केलेलं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती मिळून जाईल। केव्हा मिळून जाईल? तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर मिळून जाईल। जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो।